शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शहर के क्वारंटाइन सेंटर में मूलभूत सुविधा का अभाव, हैंड वॉश, सैनिटाइजर, साबुन तक नहीं। कोरोना प्रकोप के रहते लॉकडाउन का तीसरा चरण शुरू है, तब सभी शहर और राज्य से परवानगी मिलना शुरू हो गई। हिंगनघाट शहर में भी दो क्वारंटाइन सेंटर प्रशासन की ओर से बनाए गए हैं, मोहता म्युनिसिपल स्कूल, दूसरा कमला नेहरू स्कूल। लेकिन अभी सिर्फ एक क्वारंटाइन सेंटर शुरू है, कारण शहर में क्वारंटाइन सेंटर में रहने वालों की संख्या कम है। क्वारंटाइन सेंटर में रहने वाले यह लोग जिनके निवास स्थान में होम क्वारंटाइन रहने की असुविधा है, पुणे, दिल्ली, गुड़गांव, अहमदाबाद, इन शहरों से आए हुए युवक। इन शहर से अपने गृह शहर में आए तब कोरोना के चलते सभी ने अपने वजह से अपना गृह नगर तकलीफ में ना आए, इसी कारण अपने आप को क्वारंटाइन कर लिया। इस संबंधित विषय के बारे में मोहता म्युनिसिपल स्कूल जाकर सविस्तर जानकारी ली गई। 12 तारखेपासून क्वारंटाईन आहो मी, इंगणगाव मी नागपूर इथन आलेलो आहो। मी एका इथं रूम मध्ये इथे चार चार पाच पाच व्यक्ती ठेवत आहे, त्याच्यानंतर नॉमिन व्यक्ती इथं त्यांना डिस्ट्रीब्यूट करत आहे। एकाच रूम मध्ये 10-10, 12-12 लोक ठेवत, त्यानंतर इथे जेवायची सुविधा नाही आहे। अगोदर तर म्हणत होते की तुम्ही घरून टिफिन आ, इथे जेवायची सुविधा नाही, जर घरून टिफिन मागवायचं असतं तर आम्ही इथं कशाला आलो। त्याच्यानंतर त्या लोकांनी ना साबण, ना ब्रश, ना टूथपेस्ट, ना काही प्रोव्हाइड, त्याच्यानंतर ना सॅनिटायझर, ना काही। आल्यानंतर मला ते दवाखान्यापासून इथं ठेवलं आहे, ना पाण्याची सोय होती ना काही। आम्ही म्हटलं साहेबाला यायला बोलवले आहे, साहेब म्हणे तुला घरी जायच्या घरी चालला जा। मी म्हटलं साहेब क्वारंटाईन आम्ही इथं हा। मग त्याच्यानंतर काल एक माणूस आलेला आहे, त्याला म्हटलं म्हणलं क्वारंटाईन करत आहे, तुला सॅनिटाईज मारला आहे तर नाही म्हणा, डायरेक्ट एक मॅडम येतात रूम मध्ये घेऊन जातात आमच्यावाले, काहीच नाही उरायली सर, बस असे करतात तिक्का मारून आम्हाला पाठवून देतात आणि इकडे पाठवतात। मी हिंगणघाट इथला रहिवासी, शास्त्रीवाड्याचा रहिवासी असून मी हरियाणा इथून आलेलो आहोत। आम्ही आम्हाला इथे 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यामध्ये आलो होतो, परंतु आम्ही जेव्हा इथे आलो होतो इथे आम्हाला एक ड्राम ठेवून होता, त्यावर एक ग्लास होता आणि ते त्या ग्लासमधून सर्वजण पाणी पित होते। त्यानंतर इथे कुठल्या प्रकारची साफसफाई नव्हती। आम्ही जेव्हा इथे आलो तर आमच्या बॅगवर कोणी सॅनिटायझर नाही मारलं, ना आमच्यावर कोणी सॅनिटायझर मारलं। आम्ही डायरेक्ट रूममध्ये गेलो, तिथे गादी टाकून होती, ती किती दिवसापासून टाकली होती आम्हाला माहीत नाही। म्हणे ही तुझी गादी आहे म्हणे, तुला इथे झोपावं लागेल म्हणे। त्यावर ना कुठल्या प्रकारचं सॅनिटायझर केलं ना केलं, ना कुठली रूम सॅनिटायझर होत आहे। कितीतरी दिवस झाले आम्ही इथं राहतो, आता तिसरा दिवस आहे, कुठली रूम सॅनिटायझर झालेली नाही आहे। त्यानंतर संडास बाथरूममध्ये एक संडास आहे, त्यामध्ये आम्ही 30-35-30 जण रोज यूज करतो त्याच्यावाला, त्या संडासाला कोणी सॅनिटायझर करत नाही। हिंगणघाट से एनबीसी न्यूज के लिए रवि एनोटकर की रिपोर्ट।